पूनम फूड कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बटाट्यापासून दोन पदार्थ करणार आहोत, उपवासाचे काहीतरी वेगळे। हे पोटॅटो स्क्वेअर फ्राई डीप फ्राई आणि पोटॅटो वड्या, हे तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता, ॲज अ टी सोबत पण खाऊ शकता। खूप छान आहेत, नक्की करून बघा। अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करून ठेवा। वड्या करण्यासाठी आपण इथे शाबूस तांदूळ घ्यायचे, एक कप कच्चे घ्यायचे, त्याची आपल्याला पावडर करायची, आणि हे वरवीचे तांदूळ आहेत 85 ml। मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची, ह्याची वरवीची पावडर करून तयार झालेली आहे। जर मिक्सरमध्ये बारीक करताना जर राहिले मोठे मोठे तर ते तुम्ही एकदम पिठाच्या चाळणीने चाळून पावडर करून स्टोअर करू शकता। इमर्जन्सी असेल तर तुम्ही पटकन बनवू शकता, हे स्टोअर करून ठेवली तर खराब पण नाही होत। घेतली आहेत स्वच्छ पाण्याने धुवून, वरची पूर्ण माती आपल्याला कॉटनच्या कपड्याने काढून घ्यायची, आपल्याला सालीसहितच खिसून घ्यायची आहेत। हे आपलं जसं किसून होईल तसंच आपल्याला पाण्यात टाकायचं आहे, जेणेकरून हे बटाटे असा किस काळा नाही होत। बटाट्याचा किस पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला, एका ताटामध्ये पूर्ण असं कोरडं करायचं। आलं, थोडंसं आलं टाकायचं, बारीक हिरवी मिरची बारीक केलेली, तुम्ही चिरून टाकली तरी चालेल, आणि हे लाल मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतल्या। तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तर ते तुम्ही यूज करू शकता, तुम्हाला कसं तिखट हवे त्या प्रमाणात दोन्ही टाका, आणि थोडंसं चवीपुरतं मीठ। हे आधी थोडंसं मिक्स करून घ्यायचं सगळं, बटाट्याला थोडंसं मिठामुळे पाणी सुटतं। पावडर केलेली होती आपण, ती त्याच्यामध्ये जशी लागल तशी मिक्स करायची, आणि आपण कणी कशी मळतो त्या पद्धतीमध्ये हे बनवून घ्यायचं, पूर्ण पीठ त्याच्यामध्ये मुरून घ्यायचं। जर तुम्हाला पाण्याची गरज वाटली तर थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये यूज करा, शक्यतो गरज लागतच नाही पाण्याची, कारण आपण मीठ टाकले आणि बटाटे पण आपण पाण्यातून काढून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये थोडंफार पाणी असतंच। जसं पीठ लागेल त्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही तो बटाट्याचा किस आहे त्या पद्धतीमध्ये असा गोळा करून घ्या। गोळा मळून झालेला आहे बघा, अशा पद्धतीमध्ये आहे। आता ह्याचे आपल्याला काय करायचे, दोन गोळे करून घ्यायचे, सेम ठेवायचे। सेम कोथिंबीरीची वडी आपण कशी करतो त्या पद्धतीमध्ये आपल्याला ह्याला आकार द्या, जसं तुम्हाला वड्यांचा आकार हवा आहे त्या पद्धतीमध्ये आकार द्या तुम्ही। पद्धतीमध्ये माझा हा त्या गोळ्यांना आकार देऊन झालेला आहे। आता ह्याला फक्त थोडंसं तेल लावून घ्यायचं, सगळीकडून थोडंसं तेल लावून घ्यायचं। ह्या वड्या उकडून घ्यायच्या, त्याच्यामुळे एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचं, आणि ह्या चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊ। भांड्यातल्या पाण्याला अशा पाण्याला बुडबुडे आल्या पाहिजेत, त्यानंतरच आपल्याला हे ठेवून द्यायची चाळण। चाळण ठेवली की खाली थोडंसं तेल लावलं होतं ना आपण, म्हणजे जेणेकरून हे चिटकत नाही, आणि ह्याच्यावरती हे झाकण ठेवून द्यायचं 15-20 मिनिट।
इथे शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत त्यासाठी आणि हे एक तासभर शाबूस तांदूळ भिजत ठेवले होते। नेहमीच्या शाबूस तांदळाची जसे आपण भिजत घालतो त्यासाठी 7-8 तास घालायची काही गरज नाही, फक्त तासभर घालायचं आणि हे दोन्ही पण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत एकदम स्मूथ। आपण ह्याच्यापासून पोटॅटो स्क्वेअर फ्राय बनवणार आहोत उपवासासाठी, खूप क्रिस्पी लागतात, नक्की ट्राय करा। थोडंसं मॅश करायचे, आता हे बारीक करून घेऊयात आपण मिक्सरला। बारीक करून झालेले आहे बघा, अशा पद्धतीमध्ये थोडेसे शाबू तांदूळ राहतात ह्याच्यामध्ये, अर्धवट बारीक होतात तरी पण चालून जातं। अशा पद्धतीमध्ये बारीक कर आलं, रेड चिली फ्लेक्स, तुम्हाला अजून तिखट हवा असेल तर तुम्ही मिरची, हिरवी मिरची बारीक करून टाका, चवीनुसार मीठ, मसाला जिरे खातात सर तर जिरे पण तुम्ही मिक्स केले तर ह्याच्यामध्ये चालतील, थोडासा शेंगदाणा कूट टाकायचा एकदम थोडा, मिक्स करून घ्यायचं। थोडंसं आत्ताच आपण बारीक केलं होतं शाबूस तांदूळ आणि वरवीचं पीठ थोडंसं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं जेणेकरून चिकटपणा आहे त्यातला कमी होऊन आपले हे पोटॅटो स्क्वेअर क्रिस्पी लागतात। हाताने मिक्स करा, जेणेकरून चिटकलं नाही पाहिजे हाताला आपल्याला, अशामध्ये पद्धतीमध्ये गोळा करून घ्यायचा। आपण चपाती करताना जेवढं पीठ घेतो त्या हिशोबातच घ्यायचंय, आणि जर तुमचं पीठ असं करताना चिटकत असेल तर तुम्ही थोडस तेलात अशा पद्धतीमध्ये करायचं। आपण गॅस बंद करून घेऊ, 15-20 मिनिटं आपलं झालं पाहिजे, हे स्टीम झाले, चिटकलं नाही आहे। आपण एका प्लेटमध्ये थोडंसं ह्याचं पाणी ह्याचं पूर्ण सुकलं पाहिजे अशा हिशोबात नंतर आपल्याला हे थोडंसं डीप फ्राय करायचे नाही आहेत, फक्त नुसतं तेलामध्ये आपल्याला हे करून घ्यायचे, भाजून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला वड्या करून काढून घ्यायच्या आहेत, चाकूने चिरायच्या, अशा पद्धतीमध्ये आपण करून घेऊ सगळ्या वड्या। अशा प्रकारे आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहेत आणि हे चिरून झाल्यानंतर परत 5 मिनिटं ठेवायचंय, थोडंसं पाणी ह्याच्यामधलं जाऊ द्यायचं। आपल्याकडे तापलेले आहे, तुमची जेवढी क्वांटिटी असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही तेल घ्या फ्राय करण्यासाठी। आपल्याला सगळ्या पिठाचे पोटॅटो स्क्वेअर शेप करून घ्यायचे आहेत आणि त्या पिठामध्ये आपण ह्याला हे करून घेतलेलं आहे, आता फ्राय करूयात आपण। आपलं तेल गरम झालेलं आहे, आता आपण हे टाकू, हे तेलामध्ये टाकू तोपर्यंत आपल्या गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा। आणि फ्राय करताना गॅस आपला मीडियम फ्लेमवर असतो तरी पण हे आपल्याला हलवून घ्यायचं थोडंसं, जेणेकरून एकाच साईडला करपणार नाही। थोडा ह्याला ब्राऊन कलर येतोय, अजून आपल्याला डार्क ब्राऊन कलर आणायचं, त्यासाठी अजून आपल्याला थोडं त्याच्यामध्ये फ्राय करूनच घ्यायचं, एकदम डार्क ब्राऊन कलर आला पाहिजे। आता अशा पद्धतीमध्ये आपल्याला कलर आलेला आहे आणि ह्या स्टेजला आपण हे काढून घेऊ।
अशाच ह्या पद्धतीमध्ये आपण बाकीचे पण काढून घेऊ। आपले पोटॅटो स्क्वेअर फ्राई करून झालेले आहेत, व्यवस्थित फ्राई झालेले आहेत, तुम्ही बघू शकता शेप पण बिघडत नाही। होत्या वड्या त्या आपल्याला अशा पद्धतीमध्ये प्रेस करून घ्यायच्यात, थोड्याशा प्रेस, कारण आपण डीप फ्राई करणार नाही ना, नुसतं तेलामध्ये आपल्याला हे वरचेवर भाजून घ्यायचे, त्यासाठी आपल्याला हे अशा पद्धतीमध्ये प्रेस करावं लागेल सगळ्या घ्यायच्या करून। आता आपल्या वड्या भाजून घ्यायच्या तेलामध्ये, त्यासाठी आपण एक पॅन घेऊ, पॅन गरम करायला ठेवू। फ्राय केलेलं ऑइल तुम्ही आत्ता घेतलं तरी चालेल, डबल डबल तेलाचा यूज करण्यापेक्षा हे फ्राय केलेलं ऑइल घ्यायचं, थोडंसं पॅनला असं खाली लावायचं। जरी तुम्हाला ह्या वड्या फ्राय करायच्या असतील तर तुम्ही फ्राय करा, ऑलरेडी आपण ते स्टीम करून घेतले त्याच्यामुळे जास्त डीप फ्राय करायची काही गरज नाही आहे। या पद्धतीमध्ये जरी तुम्ही भाजून घेतल्या नुसत्या तरी छान लागतात। ठेवायच्या आपल्याला वड्या, दोन तीन मिनटं मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं, थोडासा गॅस मोठा करायचा, त्यानंतर अजून एक दोन मिनटं ह्या साईडहून बॅक साईडहून आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचे। साईड आपली मोठ्या गॅसवरती भाजून झालेली आहे, आता गॅस मीडियम करायचा आणि या वड्या अशा परत पलटून घ्यायच्या। जर तुम्हाला वाटल्या की वड्या कोरड्या होत आहेत तर थोडंसं वरून तुम्ही तेल टाकलं तरी चालेल। मीडियम फ्लेमवरती आपली दुसरी बाजू पण भाजून झालेली आहे, सेम प्रोसिजर तीच करायची आहे। आता मोठा गॅस करून आपल्याला खालची बाजू पण आपल्याला दोन मिनिटं भाजून घ्यायची। आता आपल्या ह्या वड्या भाजून झालेल्या आहेत, आपल्या उपवासाचे दोन्ही डिशेस रेडी झालेले आहेत। नक्की करून बघा काहीतरी वेगळं असं खायला, हे खूप छान लागतं। हे तुम्ही दह्याच्या चटणीसोबत खाल्लं तरी चालेल, किंवा नुसत्या चहा पीत जरी खाल्लं तरी सुद्धा चालेल। आता गॅस बंद करून घेऊ आणि अशा ह्या पॅनवरतीच अजून 5-10 मिनिटं ह्या वड्या ठेवू।